नमस्कार, अग्रीडान्समध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ. तिळगुळ बनवण्यासाठी मोजका असा कोणता प्रमाण नसतो, फक्त गुळाचा पाक परफेक्ट झाला पाहिजे. तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील जास्त वापरा, तुपाच्या ऐवजी डालडा किंवा तेल वापरला तरीही चालेल. तिळगुळ बनवणं खूप सोपं आहे. एक जाड बेतची कढई घ्या, गॅसची फ्लेम 2 मिनटं हाय आणि मग मीडियम ठेवायची आहे. ह्या कढईमध्ये 250 ग्रॅम पांढरे तेल चांगले 10 मिनटांकरता खरपूस भाजून घ्यायचे आहेत. छान असे भाजून झाल्यावर तीळ थंड होण्यासाठी पेपरवर पसरवून ठेवा. आता त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घ्या. ह्यामध्ये 350 ग्रॅम किसलेलं चिक्कीचं गूळ घाला. गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे. आपण पाहू शकता थोड्या वेळानंतर गूळ विरघळायला सुरुवात झाली आहे. ह्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी पाणी घाला व मिश्रण चांगले ढवळून घ्या. थोड्याच वेळात गुळाचा पाक बनायची सुरुवात होते. सतत ढवळत रहा. गुळाचा पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं पाक घ्या. ह्या पाकाचा छोटा गोळा तयार करा आणि वरून पाण्यात टाका. पाण्यात आवाज आला म्हणजे आपला पाक रेडी आहे. आता गॅसची फ्लेम लो करा. ह्या मिश्रणामध्ये भाजलेले तीळ, भाजलेल्या शेंगदाण्याची पूड व वेलची पूड घाला. शेंगदाण्याची पूड जाडसर ठेवा, अतिशय बारीक पूड वापरायची नाही आहे. हे मिश्रण छान असे ढवळून घ्या. मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता आपलं मिश्रण रेडी आहे. ताटाला थोडंसं तूप लावा व तयार मिश्रण त्यात घाला. तिळगुळ बनवण्यासाठी दोन्ही हाताला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आहे. हे मिश्रण थोडं गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत. जर थोड्या वेळाने मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता आले नाहीत तर हे मिश्रण कढईत थोडं गरम करून घ्या, म्हणजे लाडू वळता येतील. आपण पाहू शकता तिळगुळ रेडी झाले आहेत. 1/2 किलो तिळामध्ये 65 तिळगुळ बनतात. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर तिळगुळ घ्या आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा गोड गोड रेसिपीज पाहता येतील. इफ यू आर न्यू टू माय चॅनल, प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फॉगेट टू प्रेस द बेल आयकॉन सो दॅट यू कॅन वॉच दिस अमेझिंग रेसिपीज अहेड. तिळगुळ घरी बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.